नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची ही निर्मिती झालेली आहे। बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, त्यामुळे कुठे काय परिणाम झाला या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। दक्षिण बंगालच्या उपसागरात रविवारी तारीख 29 या पट्ट्याचे रूपांतर तीव्र दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे। त्यामुळे 1 तारखेला हा तीव्र तर मित्रांनो बघा, निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत असताना पुन्हा बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे। या क्षेत्राची तीव्रता वाढत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे। त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील वातावरणावर होणार असल्याने हवामानात वेगाने बदल होत आहे। त्यामुळे पुढील काही दिवस थंडीत चढ उतार राहणार असून काहीशी बोचरी थंडी असण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवली आहे। तर मित्रांनो, आपण दक्षिण बंगालच्या उपसागरात रविवारी तारीख 29 या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे याआधी आपण या व्हिडिओमध्ये सांगितले होते। तर सोमवारी आता तारीख 30 ते श्रीलंकेतील त्रिकोमलीपासून सर्व दक्षिणीपूर्व भागात 750 किलोमीटर अंतर होते, तर कन्याकुमारीपासून सर्व दक्षिणपूर्व भागात 1150 किलोमीटर अंतर होते। आज तारीख 1 आणि कमी दाबाचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून ते पश्चिम वायव्य भागाकडे श्रीलंकेजवळून सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बुधवारी आणि गुरुवारी कोमेरिन परिसरातून पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे दक्षिण तामिळनाडू, पांडिचेरी, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, माही आणि करैकल आणि दक्षिण उत्तर केरळ या भागात उद्यापासून ते शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, तसेच अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 1.5 आणि 2.1 किलोमीटर उंचीवर आहे। उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे, यामुळे पश्चिम राजस्थान भागातील चुरू येथे 4.1 अंश सेल्सिअस देशातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे। इतर हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान या भागात सरासरीच्या तुलनेत 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे। त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी असून राज्यातही काही भागात थंड वारे वाहत आहे। त्यामुळे सकाळी काहीशी थंडी असली तरी दुपारी ढगाळ वातावरण, उन्हाचा चटका वाढत असून किमान तापमानात चांगलीच वाढ होत आहे हे आपल्याला दिसत आहे। व विदर्भात कुंचित थंडी, राज्यात काही अंश ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे, मात्र काही भागात हवामान कोरडे असल्याने तुरळक ठिकाणीच कुंचित थंडी असल्याने नागरिकांना हवी हवीशी वाटत आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात थंडी गायब झाल्याची स्थिती आहे, परंतु विदर्भातील काही भागात थंडी असल्याने सोमवारी 30 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत गोंदिया येथे 13.8 अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बघा, बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे। निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत असतानाच आता पुन्हा बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे। या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे। त्याचा परिणाम हा राज्यातील वातावरणावर होणार असल्याने हवामान विभागाने बदल होत आहे। त्यामुळे पुढील काही दिवस थंडीत चढ उतार राहणार असून काहीशी बोचरी थंडी असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।